राहुरी तालुक्यातील अनापवाडी येथे चालक नितीन अत्रे याला दिनांक 29 नोव्हेंबर रोजी रात्री अज्ञात तिघा जणांनी रस्त्यात अडवून 32,000 रुपयांची रक्कम लुटून नेली अशी फिर्याद नितीन अत्रे यांनी राहुरी पोलिसात दाखल केली होती. या घटनेबाबत शंका आल्याने स्थानिक गुन्हे शाखा पथकाने स्थळ पंचनामा करून अत्रे याला पोलिसी खाक्या दाखवला. नंतर फिर्यादी हाच आरोपी असल्याचे उघड झाले. नितीन भास्कर अत्रे वय वर्ष 28 राहणार अनापवाडी तालुका राहुरी यांनी दिनांक 29 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजेदरम्यान राहुरी ते अनापवाडी रोडवर कापुराई देवी फाटा येथून अंदाजे 1 किलोमीटर पुढे अनापवाडीच्या दिशेने जात होता. त्यावेळी त्याच्या गाडीच्या पाठीमागून तिघे जण पल्सर मोटरसायकलवर येऊन अत्रे यांच्या गाडीस त्यांची गाडी अडवी लावली. नितीन अत्रे याला जबरदस्तीने धारदार शस्त्राने जखमी करून गाडीतने खाली उतरून मारहाण केली. तसेच त्यांच्या खिशातील 32,230 रुपये रोख रक्कम त्यात विविध दरांचा नोटा व आधार कार्डची कलर झेरॉक्स खिशातून काढून नेली अशी फिर्याद नितीन अत्रे यांनी राहुरी पोलिसात दाखल केली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताबडतोब तपासाची चक्रे फिरवली. नितीन अत्रे हा काहीतरी लपवीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याची उलटसुलट चौकशी केली. त्यानंतर अवघ्या 5 तासात या गुन्ह्याचा उलगडा करत सदर गुन्ह्यातील फिर्यादी हाच आरोपी असल्याचा पर्दाफाश केला. सदर आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. दुपारी उशिरापर्यंत नितीन भास्कर अत्रे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी संदीप मिटके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, हवालदार मनोज गोसावी, रणजित जाधव, शिवाजी ढाकणे, जालिंदर माने, रोहिदास नवगिरे आदींनी ही कामगिरी केली आहे. विजन प्लस न्यूज साठी मीनाश पटेकर, राहुरी.